शंभूराजे, वेळ तारीख सांगा, मी लढायला तयार आहे. शंभूराजे देसाई यांनी इशारा देता सुषमा अंधारे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेतलं होतं. माझी नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली होती. पाटणा तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आम्ही या प्रकरणी कोर्टात तक्रार दाखल केलेली आहे. अंधारे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असं राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका वाक्यातच सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की शंभूराजे देसाई तक्रार करत असतील तर मी त्याचं स्वागत करते, चांगली गोष्ट आहे. असं दबावतंत्र वापरून घाबरवू शकत असतील तर मी फेस करायला तयार आहे. ललित पाटील प्रकरणी ससून डीनची नार्को टेस्ट करा म्हणजे सगळं पुढे येईल. लाखोंचे ड्रग्ज विक्री होते, मग कायदा सुव्यवस्था आहे का? याबाबत गृहमंत्र्यांना मी प्रश्न विचारत आहे. शंभूराजे, वेळ तारीख सांगा, मी लढायला तयार आहे, असं आव्हानच सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सदावर्ते हे फडणवीस यांना श्रद्धेय मानतात. मग सदावर्ते यांच्याकडे आता 216 पानी याचिका दाखल केली आहे. मराठा आंदोलन दरम्यान घटना घडल्या त्याबाबतची सगळी माहिती जमा केली म्हणून प्रश्न होत होता की हा डाटा नक्की येतो कुठून. नक्कीच गृहमंत्री पुरवत नसतील तर ही माहिती आली कुठून? मग कोणाला पुरस्कृत राहून तुम्ही काम करताय? 2 दिवसात एवढी माहिती आली कुठून? असा सवाल अंधारे यांनी केलेला आहे. आणखी ललित पाटील प्रकरणाचा नुकताच आपण ते आता हे बघा ना, टायमिंग किती बरोबर आहे की मी एल्विसची पोस्ट टाकते आणि एल्विसची पोस्ट टाकल्याबरोबर लगेच 2 कॉल येतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यांना असं वाटतं की म्हणजे मध्ये आता माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी जरा त्याच्या कामामध्ये व्यस्त होते. तर बऱ्याच जणांना असं वाटलं की अरे च्या आता संपलंय वाटतं विषय, आता बोलणार नाहीये त्या. नाही, मी ड्रग्जच्या विषयावर बोलत राहणार आहे. मी असं म्हटलं की महाराष्ट्रभर मी बोलत राहणार आहे. राहिला प्रश्न माझा आवाज बंद करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा, तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सत्ताधारी मंत्री आमदार खासदार शाउटिंग ब्रिगेडचे काय म्हणतात त्याला का अतिउत्साही कार्यकर्ते किंवा स्लीपर स्लेलमधली लोक आणि त्यांच्याशी संबंध असणारा कोणताही अधिकारी, पोलीस स्टेशन तुम्ही सांगायचं, गाव तुम्ही सांगायचं, स्वतः अटक होऊन घ्यायला मी यायला तयार आहे. कारण खोटे गुन्हे टाकण्यासाठी तुम्ही किती तत्पर आहात याची मला कल्पना आहे. प्रकरणावरनं शंभूराज देसाई असं म्हणले की कोणी जर जर त्यांनी पुढे येऊन सगळे पुरावे जे आहेत ते दाखल करावे, दावा करावा आणि मग मला वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या पुराव्यांवरती ते काहीच बोललेले नाहीत. उलट त्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मी म्हटलं ना की बऱ्याच अशा घडामोडी आहेत की ज्या मला आत्ता बोलायच्या नाहीयेत. कारण काय ते आब्रूचे ठेकेदार वगैरे त्यांची जी नाटकं चाललेली आहेत तर त्यांचे आब्रूचे ठेकेही नंतर मी व्यवस्थित दाखवेल आणि त्याच्यावर फार बैजवार हातात कागद घेऊनही बोलेन. वालचंद नगरच्या संबंधाने कोर्ट ऑर्डरची कॉपी आणि त्यानंतर दालनातली हिअरिंग याच्या सकट 143 कोटीच्या महसुलावर मी बोलले आणि बोलले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.